इस मैच का। For being a part of this tournament, their journey comes to an end at the first stage itself. What a contest it was between the two teams. Vaishnavi 24 could third him, even though posted 73 runs in the allotted 8 overs, couldn't defend it. Ball, ball, ball. Nikhil Kudav, if you are available here, please report in the commentary box. Nikhil Kudav. तो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दे रहे सम्मानीय सर बाबू पुरके जिनके हाथों से दो विकेट, बल्लेबाजी में 42 रन। रामपुर पर लल्ला यादव एक बहुत ही अपने टीम के लिए शानदार बल्लेबाजी की। टारगेट बड़ा था, सामने एक तगड़ी टीम थी, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी हो रही थी और कहीं ना कहीं वो जो 22 के 4 रन जुड़ गए वो भी काफी महंगे साबित हुए। फिलहाल लल्ला यादव आपका बहुत बहुत स्वागत, क्या बात करेंगे इस टूर्नामेंट के बारे में, क्या एक बेहतरीन आयोजन है मांद्रे में, चैंपियन ट्रॉफी बड़ा इनाम है, बहुत बड़ा इनाम है इस टूर्नामेंट के साथ। सामने नजर थोड़ी आपकी बार बार जा रही है, उस गाड़ी के ऊपर भी नजर जा रही है, इलेक्ट्रिक बाइक है, लेकिन आयोजन के बारे में मैच भी बिल्कुल अच्छा रहा, क्या 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 कहेंगे आपके 42 रन की बहुत शानदार इनिंग, इस इनिंग के बारे में और सामने वाले टीम के बारे में क्या कहेंगे लल्ला यादव? जो आगे की टीम थी बहुत अच्छी टीम है, बहुत स्ट्रांग टीम थी, मतलब उनको हराना भी एक अच्छा खेलना चाहिए, इसके लिए मतलब सोचा कि विकेट पर रुकूं और अपना मैच पूरा खेलूं। आयोजन के बारे में यहाँ तो हमें खेलना ही है, संजू सर के टूर्नामेंट में नहीं खेलेंगे तो बहुत डांट पड़ेगी, तो खेलना ही है हमको, खेलना इसलिए हम लोग खेले। आयोजन तो बहुत अच्छा है संजू सर का। लल्ला, संजू के साथ शुरू में आपने बहुत क्रिकेट खेला है, मैं तो कहूंगा आपको आगे बढ़ाने के लिए उसका बहुत बड़ा हाथ है डेजलिन क्रिकेट के साथ, तो आज वो मंच पर है, तुम खेल रहे वो भी खेल रहे, लेकिन इस टूर्नामेंट में अगर बात की जाए तो एक से बढ़कर एक दिग्गज टीम है इस टूर्नामेंट में, आपके लिए बिल्कुल ये टूर्नामेंट भी अच्छा है क्योंकि आप भी बहुत अच्छा खेल रहे हैं, तो एक जो कि इस विकेट के बारे में, इस आउटफील्ड के साथ जो बल्लेबाजी के लिए लगातार सतीश ने भी 4 विकेट चटकाए थे, अगर इनाम नगद होता, रुपयों का होता तो दोनों के बीच में हम जरूर बांट लेते, क्योंकि 4 विकेट और 42 रन ये भी बिल्कुल बराबरी का मामला था। उनकी गेंदबाजी के बारे में, उनके गेंदबाजी के बारे में बोलूँगा तो ये मैं ट्रॉफी उनको देना चाहता हूँ सतीश यादव को, तो सतीश यादव आ सकते हैं ऊपर। और संजू सर के बारे में बोलना चाहता हूँ, डेजलिंग टीम ऐसा एक टीम था कि पूरी दुनिया जानती है, मतलब पूरा इंडिया जानता है, तो संजू सर के साथ हम बहुत खेले, संजू सर के साथ नाम बहुत हुआ है अपना और संजू सर को हम रिस्पेक्ट देते हैं। बहुत बहुत धन्यवाद, मुकाबला मैच का शुरू हो चुका है, जुटेंगे तुषार नाइक के साथ इस मैच के साथ। थैंक यू सर, 2 रन ऑलरेडी ऑन द स्कोर कार्ड एज यू कैन सी। Played officially and into the gap as well. Avishkar Mone gets his first boundary. What a pickup shot and beautiful placement. He timed it to perfection. First boundary of the innings coming up from Avishkar Mone. That is why I was talking about him. He is a man in red hot form. Had a good leather ball tournament at Bandodkar Trophy as well as Manohar Parrikar Trophy 2021. Cuts the ball straight to point region, slight fumble and the single taken. You need to be on your toes in the fielding. You cannot concede runs inside a 30-yard circle. And you can see a run being leaked here. It should have been a dot ball. Score moves on to 7. Switch it. Good piece of fielding. Dot ball, a single taken. Score moves on to 8. Twelfth man of Kamakshi Ponda, please report in the commentary box.
He pulls it this time. And two fielders converging. No calling at all. There has to be calling loud and clear. Sahil was in a good position to take the catch as he was approaching to the ball, whereas other fielder was moving away from the delivery. As the ball was always traveling against him. Sahil making a good ground, but in the end, a batsman getting a life, another couple of runs adding to the tally. Score moves on to 10, end of the first over. Navishkar riding on his luck. I'd like to thank Vaishnavi 24, owner Shailesh Garad, for being a part of this tournament. Sachin Bangari from the far end. Who sweeps the ball. And a single taken. Good placement. Score moves on to 11. Left alone, white signal by the umpire. Another extra on the card. Score moves on to 12. Oh, the ball keeping low this time. Lucky Avishkar Mone that the ball was not in line with the stumps. Suraj Pujari at the cover region. Last over of the power play. Mid off, you can see Vivek Karapurkar. Sahil at the cover region. Pritesh at the point. Left alone wide this time, called by the umpire. Another extra added to the tally. Score moves on to 13. Oh, seems like he has missed another delivery. Dot ball. As both the batsmen having a few words between them. Thirteen runs on the scorecard. Missed time short, but Naren onto the ball. Good piece of fielding. Excellent fielding. Just a single. What a fielding this has been from Naren. Running almost 15 to 16 yards from the boundary ropes. Score moves on to 14. If there was any other fielder, it would have been easy too. But Naren making a big difference in the fielding. Led a pitch straight to mid off. Vivek onto the ball. Chance of run out. As the batsman made it comfortably in the end. A dot ball. And review has been taken here by Kartazo Brothers. Penjim.
No doubt is the call from the third umpire. And the review wasted. Still one review remaining. That is why we have the best umpire in business. At the time of dismissal, the ball was not in the hand at all, which can be clearly viewed on the replay on tenniscricket.in. Nitin Naik on strike, which attempts a reverse shot and a dot ball to finish the over. Number second, 2 overs gone. It's 14 for none, going at 7 runs per over. Good comeback over being bowled here by Sachin Bhangari. Just 4 runs conceded, even though he bowled 2 extras in this over. We are into the third over as Vivek Karapurkar will continue from the temple end. Avishkar Mone on strike. Heaved out the ball all along the carpet towards the cock on the region. See how quickly Sahil was onto the ball. The two best fielders, Narin and Sahil. You cannot risk to take 2 runs when the ball travels towards them. Score moves on to 15. Outside edge, shine the stumps, but well in the crease. Another single taken. Score moves on to 16. 2 runs from this over so far. 2 balls, 2 runs. Going comfortably, both the batsmen. The ball is up in the air. Who will take it? Sahil says it's mine. And he doesn't make any mistake. He is as safe as house underneath the ball, because the ball was almost Siddharth, the new batsman replacing Avishkar Mone. The first wicket down for Kamakshi 11 Punda, the team that has been sponsored by Dr. Ketan Bhatikar. Waiting to play reverse shot, and up goes the finger. Trying to play across the line, and both the openers back in the dugout.
new batsman on the ground. Datta. Datta and Siddharth. Both the batsmen yet to get off the mark and yet to face a delivery. Left-handed Datta will be on strike facing his first delivery. Vivek once again in the wicket column. Fourth wicket of the tournament. Swing and a miss. A great delivery. Just skidding on this surface and travelling into the hands of wicketkeeper. Another dot ball has been posted on the scorecard. Even though Vicky went for 10 runs in his very first over, what a comeback this has been made. Just 2 runs and 2 wickets in first 5 deliveries. Played with soft hand and into the gap. Sahil looking for that run out. But the batsman quick enough to complete the run as the score moves on to 17. 3 overs 17 for the loss of 2 wickets. 2 overs 13 runs and 2 wickets. Wonderful spell once again by Vicky Karapurkar. 3 overs have been completed. And just 17 runs on the scorecard for the loss of 2 wickets. This will be another high voltage drama for the viewers as we enter into the pre-quarter stage. Vicky Karapurkar, if you look at his bowling spell in this tournament, 4 overs, 25 runs and 4 wickets. But in fact, Satish Yadav picking up 4 wickets in one match itself, along with Sanket Korgaonkar. Both of them picking a 4 wicket haul in one match itself. So they have ample of chances to become the leading wicket taker. And both the teams have entered into the pre-quarter stage as they will be clashing against each other in the next match. Sachin Bhangari. Played with soft hand, straight to the fielder. Another single. Score moves on to 18. Siddharth and Datta. Siddharth will be on strike. Datta at the non-striker's end. Fifteen runs in last match. So Siddharth, big shot and the ball goes the distance. It goes with the pace of Sachin Bhangari. He timed it to perfection. Arc, the ball will go out of the park, says the batsman. And with the pace of Sachin Bhangari, it makes it more easy. Oh, wonderful comeback. A dot ball looking for the shy stumps but not collecting the ball. A much required boundary coming up in this over. Because they were scoring below 6 runs per over. With this 6, they will certainly gaining the confidence. Datta, a swing and a miss here, and a dot ball as the score stays unmoved, 25 for 2. Nitin, the last batsman to be dismissed.
Wide down the leg side, another extra run considered here. With that single score moves on to 26. 1-6-1-0 and wide now. 9 runs already in this over. A good delivery. Good, excellent delivery this was by Sachin. Datta on strike. A couple of dot deliveries. Siddharth striking the much required 6 in this over. But Datta at the other end struggling for the stroke play. Sachin Bhangari looks to bowl his final delivery of the over and his spell as well. Another wide. He is not happy with himself. Plenty of extra runs being considered in this over. Score moves on to 27. It was the last ball of the over. And he bowls the wide. How many runs can he yield on this extra delivery? Played with soft hand and will get the strike once again. With a single after the end of 4 overs. Score 28 going at 7 runs per over. The current run rate 7 runs per over. As you can see the team just uniting who will be bowling the next over. Still Sahil in the lineup. As there is a change in bowling and the change in commentary box as well. Over to Shubham Parab. चार षटक संपल्यानंतर 28 धावा दोन गड्यांच्या मोबदल्यात म्हणजेच एक सावध सुरुवात. दत्ता आणि सिद्धार्थ हे दोन फलंदाजांची जोडगोळी कामाक्षी पोंडा संघाच्या वतीनं बरोबर 28 धावा आता धावफलकावरती लावतात. 24 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 24 चेंडूंचा खेळ बाकी म्हणजेच धावाचा मध्यंतर आणि उर्वरित चार षटक निर्णय कोणाचं वर्चस्व या चार षटकावरती राहील त्याचंच पारड सामन्यावरती जड असेल. गोलंदाज मार्गवर सज्ज होतोय आपलं कोट्यातील पहिली षटक घेऊन गोलंदाज अर्जुन. स्ट्राईकवरती डावखुरा फलंदाज दत्ता. 6 चेंडूत आतापर्यंत 3 धावा म्हणजेच फटक्यांसाठी झुंज देतोय. वेगामध्ये परिवर्तन चकवा दिला या वेगाच्या जोरावर. त्याचबरोबर एका सुंदर असा टप्पा टप्प्याच्या जोरावर एक भेदक चेंडू. परिणामी पहिला चेंडू हा निर्धाव घडवत असताना नाणेफेक जिंकली. कार्दोजो ब्रदर्स संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. ज्यावेळी मात्र भरकटलेला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न. परिणामी रेषा ओलांडली जात असताना व्हाईटच्या स्वरूपात पंचांकडून दंड ठोठावला जातोय. बरोबर सर, सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय जे संघ नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणं चा जो निर्णय घेतात तो निर्णय काही अंशी या ठिकाणी बरोबर ठरतोय. ओ सुंदर असं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रूमध्ये दर्जेदार. आपण रिप्लेमध्ये देखील बघू शकाल, स्क्रीनवरती आपण बघू शकाल ज्या प्रकारचे रीत्या ज्या प्रकारे चेंडू अडवला स्वतः गोलंदाज फॉलो थ्रूमध्ये अर्जुनने. चांगलं कौतुकास्पद असं मी म्हणेन योगदान त्याच्याकडनं. बरोबर हीच वृत्ती आपल्याला हवी असते क्षेत्ररक्षणामध्ये नेहमी. कारण जसं तुषार सरांनी मगाशी म्हटलं प्रत्येक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. पुन्हा एकदा सुरेख असा एक चेंडू बरोबर फटक्यांसाठी झुंजावतोय अक्षरशः. दत्तासाठी आतापर्यंत 9 चेंडू खेळतोय मात्र केवळ 3 धावा या धावफलकावरती असताना. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा कुठेतरी फलंदाजाच्या मनावरती दडपण वाढवण्यास कारणीभूत ठरतोय. पुन्हा एकदा फुलर पद्धतीचा चेंडू बरोबर यॉर्कर पद्धतीचा एक चेंडू सरळ वेळे फटकावला जात असता मिडविकेट क्षेत्रामध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये हलकासा चेंडू सांडतोय. तरी देखील बॅकअप चांगल्या प्रकारे 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत.
या दोन धावांनीशी धावफलक पुढे सरकतोय 31 वरते आतापर्यंत जवळजवळ 50 स्ट्राईक रेट ढत्ता काढणं, मात्र हा स्ट्राईक रेट मी म्हणेन 500 पर्यंत न्यावा लागेल. मोठा फटका खेचण्याचा इरादा संपर्क अपेक्षितरित्या झाला का तर परिणामी या ठिकाणी मात्र विकेट गमवावी लागते. वाईड लॉंग ऑनला सीमारेषेवरती झेल टिपला जाऊन दत्ताची खेळी संपुष्टात येते. करतोय नवीन फलंदाज सुदन मैदानावरती येत असताना जी धावगती काही अंशी ही संथ गतीने धावती आहे त्याला कुठेतरी मी म्हणेन टेकू देऊन वेगाने घौडदौड करण्यास कारणीभूत व्हावं लागेल हे नवीन येणाऱ्या फलंदाजावरती. काहीशी मी म्हणेन परिस्थिती विपरीत जरी असली तरी या परिस्थितीमध्ये खडतड परिस्थितीमधून मित्रांनो आपल्याला परिश्रम घेऊन आपल्या संघाचं लक्ष एका सन्मानजनक स्थितीपर्यंत न्यायचं आहे. कारण आपण एका मोठ्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी खेळतोय मानरम चॅम्पियन्स ट्रॉफी सारखी एक मोठी मानाची समजली जाणारी स्पर्धा. पुलचा फटका सुरेखरित्या बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू वळतो हलकासा त्या ठिकाणी फाईन लेग मध्ये डीपला क्षेत्ररक्षक तैनात क्षेत्ररक्षक येतोय चेंडू अडवतोय तोपर्यंत दोन धावा या पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांनीचे सांघिक एकूण धाव फलक 33 आतापर्यंत आणि या दोन धावानंतर पाचवं षटक संपतं. एकूण 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 ओव्हरनंतर धावसंख्या 33-3 गड्यांच्या मोबदल्यात. मी म्हणे नाणेफेकीचा कौल फार महत्वाचा, कारण ज्या ज्या संघांनी नाणेफेक जिंकली धावांचा पाठलाग करण्याचा विचार केला त्या संघांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केला. मात्र तरी देखील मी म्हणेन फलंदाजांना देखील या मैदानावरती आपली हुकूमत गाजवावी लागेल, आपलं वर्चस्व प्रस्थापित करावं लागेल. यापूर्वीच्या मॅचमध्ये बरोबर सर 42 धावांचं योगदान अनुभवी फलंदाज लल्ला यादव कडनं त्याच्या जोरावरती संघ त्याचा विजयी ठरतोय. त्यामुळे फलंदाजांनी देखील मी म्हणेन छाप पाडले आणि त्याच प्रकारचे कामगिरी आपल्याला देखील करायची आहे. भले सुरुवातीला आपण विकेट्स गमावल्या आपण काहीसं मी म्हणेन बॅकफूटवरती आलो तरी देखील आपल्याला आघाडी घ्यायची आहे. फटका फसतोय की काय अशी चिंता वाटते. चेंडू हवेमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि आणखीन एक विकेट ची नोंद धावफलकावरती घडत असताना सुदन या ठिकाणी बाद होतोय. मिड विकेटला झेल देऊ नवीन फलंदाज मैदानाकडे पावलं टाकतोय दामोदर उर्फ बबलू. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त होते साहिलला. 6वं षटक पहिला चेंडू विकेटच्या रूपात. एकूण आतापर्यंत 4 गडी तंबूच्या दिशेने आणि 33 धावा या धावफलकावरती. सर स्लॉग ओव्हर्सकडे वळत असताना सामना आणि त्या स्लॉग ओव्हरच्या दिशेने वळत असताना ज्या ठिकाणी कुठेतरी फटक्यांची गरज असते त्या ठिकाणी विकेट्स मात्र गमावल्या जात आहेत. गोलंदाजांची काहीशी आघाडी यावेळी मात्र सरळ फटका मिड विकेटला चेंडू सीमारेषे पार षटकार.
निर्माण होतं त्याला थोडस बाजूला सरतोय. पुन्हा एकदा क्रिसच्या आतमध्ये येऊन क्रिसच्या विमानाने पुरेपूर उपयोग करून घेण्याचा इरादा, परिणामी फटका बसतो. एक धावाची मागणी दुसऱ्या धाव्यासाठी, कदाचित मी म्हणेन कलेक्शन खराब. दोन धावा त्याचबरोबर तिसऱ्या धावेची देखील संधी आणि चेंडू या ठिकाणी ओव्हर थ्रोच्या माध्यमातून चार धावांचा तेवढ्या म्हणजे एकूण चौकार. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये गचाळपणा म्हणजेच काही वेळा आक्रमकपणा देखील सर नडतो याचं उत्कृष्ट चित्र म्हणजे याचं. बरोबर त्यावेळी जर बॅकअप देखील असता तर मी म्हणेन काही वर्षी चौकार तरी वाचला असता. आखोड पद्धतीचा चेंडू अतिरिक्त उचळू घेतोय. पंचांची खूण येते वाईड असल्याची एक भेदक बाउन्सर, परिणामी शरीरापासून दूर बरोबर पंच घोषणा करता पहिला बाउन्सर आणि एक व्हाईटच्या स्वरूपात. आता मात्र धावफलक हा 46 आकडा गाठत असताना बरोबर सुरुवातीला जी चूक घडली, षटकार निघाला, त्यानंतर क्षेत्ररक्षणामधील चुका आणि संघ जो काहीसा पिछाडीवरती दिसत होता तो आता मात्र आघाडी घेतोय. पुन्हा एकदा अत्यंत वेगवान चेंडू, बॅट स्विंग जरी उत्तम असला तरी देखील बॅटचा आणि चेंडूचा दूरदूर संपर्क घडत नाही. परिणामी एक निर्धाव चेंडू त्या ठिकाणी राहतोय. साहिल बरोबर आतापर्यंत एक विकेट प्राप्त करत असताना 7 धावा या धावपलकावरती आपल्या वैयक्तिक धावपलकावरती नोंदवतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा झाला. यावेळी ऑन द राईट चौड दरम्यान झेलसाठी संधी काही बनू शकत नाही. दोन धावांची मागणी आणि दोन धावा निश्चितच पूर्ण केल्या जात आहेत. वाईड लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड ऑफ पर्यंत येतोय आणि एकूण आतापर्यंत दोन धावांनिशी, धावसंख्या 48 वरती. 6 षटक प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 चेंडू हाताळले जात नाही. फुल टॉस पद्धतीचा चेंडू सरळ फटकावला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणे बरोबर एकेरी धावेवरती समाधान मानतील का फलंदाज, तर बरोबर एकाच धावेवरती ते समाधान मानतायत आणि एका धावेनिशी धावसंख्या 49 वरती असताना 49 चार गड्याच्या मोबदल्यात 4 विकेट्स गमावले जात आहेत. 6 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या 49 म्हणजेच 49 वरती सिद्धार्थ 8 चेंडूत 18 धावांचं योगदान, त्याचबरोबर त्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती साथ देतोय दामोदर. कोण 50 वरती बरोबर कुठेतरी 80 आकडा गाठण्याचा प्रयत्न असला पाहिजे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक म्हणजे येणारी 2 षटकं, ही 2 षटकं फार निर्णायक असतील, खास करणं सिद्धार्थ कडनं आता मात्र अपेक्षा वाढतील कारण ते 2 षटकं त्याच्या बॅटमधनं बघायला मिळाले. 18 धावावरती खेळतोय सिद्धार्थ आणि गोलंदाज प्रितेश 7 षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना पंचांच्या डावीकडनं ओसूर रेगाचा चेंडू अलकाचा अपील मात्र बरोबर पंच अपील देखील फेटाळून लावत आहेत. परिणामी एक निर्धाव चेंडू हाताळत असताना गोलंदाजी मी म्हणेन सुंदर असं पहिला चेंडू हाताळतोय आणि ऐन निर्णायक क्षणी जे कर्णधाराने विश्वास ठेवला प्रत्यक्षवरती, आता तरी या सुरुवातीला त्याच्याकडनं त्या विश्वासाला पुरेपूर असा चेंडू बघायला मिळतोय. तरी देखील उर्वरित षटकामध्ये कोणाची आघाडी असेल आणि कोणाची पिछाडी होईल हे मात्र बघावं लागेल. ओ सुरेख अप्रतिम, एक दर्जेदार डीप स्क्वेअर लेगला सीमा रेषा पार षटकार.
याच प्रकारचे फटकेबाजीची अपेक्षा आणि अपेक्षा पूर्ण करतोय सिद्धार्थ। 24 धावा आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं स्ट्राईकवरती खेळत असताना एका चांगल्या चेंडूवरती मी म्हणेन एक खणखणीत प्रहार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळतोय। पुन्हा एकदा वेगामध्ये हलकसं परिवर्तन, तरी देखील चेंडू वळतो डेप स्क्वेअर लेगला, डेपमध्ये क्षेत्ररक्षक त्यांना दोन धावांची मागणी आणि परतीची फेक घडेपर्यंत दोन धावा या पूर्ण केल्या जात आहेत। बरोबर काही दिवशी संत मी म्हणेन कदाचित एक धाव देखील मिळू शकले असते, थोडासा दबाव देण्याची गरज होती क्षेत्ररक्षकाकडनं, तरी देखील दोन धावानंतर धावसंख्या आता मात्र 57 वरती 57 ऑन द स्कोर कार्ड। हलकसं सर संध्याकाळच्या सत्रात जसं वातावरण मैदानावरती खेळपट्टी हलकसं स्वरूप बदलेल का, ही खेळपट्टी आता फलंदाजांच्या बाजूने झुकाव घेईल का हे बघावं लागेल। सुरेख अप्रतिम पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, आणि खोलवर टप्प्याचा चेंडू असल्याकारणे अपेक्षित संपर्क जो होता घडायचा होता तो काही अपेक्षित संपर्क घडत नाही, तरी देखील चिलिमेडॉपला एक धाव पूर्ण केली जाते एका धावेनंतर। आता टोटल ही पुढे सरकत असताना 58 वरती सुरुवातीला मध्यंतरी ज्या दोन विकेट्स गमावल्या, सुरुवातीला आघाडीची फळी हळकीशी कोसळली, त्यानंतर मात्र सिद्धार्थ एका हातीपणे सर म्हणायचं झालं तर किल्ला लढवतोय। 27 धावा बरोबर एका चांगल्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय। पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळी दिशा मात्र थोडीशी भरकटलेली एक साइडच्या बाहेर, परिणामी 55 खूण ते वाईड असल्याचे, या वाईड नंतर धावसंख्या 1 दिशी आता पुढे सरकते 59 वरती। पुन्हा एकदा तो आता मात्र लक्ष दृष्टी पथात यायला लागलंय, 75-80 हे आता मनामध्ये लक्ष असायला पाहिजे फलंदाजांच्या। फटका खेचण्याचा इरादा, यावेळी मात्र चेंडू गगनामध्ये भरारी घेतोय, खाली क्षेत्ररक्षक येत असताना मिड विकेटला झेल टिपून सिद्धार्थ नाईक बाद होतोय, हा एक मोठा धक्का। अजूनही बरोबर की खेळपट्टीवरती नवीन फलंदाज एलिस्टर मैदानावरती, कट करण्याचा इरादा, पॉइंट मध्ये हलकासा चेंडू ट्रॅव्हल करतोय, एका धावेसाठी एक धाव निशी, धाव संख्या 60 वरती असताना 7वं षटक प्रगतीपथावर आतापर्यंत बरोबर 7 षटक समाप्त झाल्यानंतर धाव संख्या 60 वरती 5 गड्यांच्या मोबदल्यात। साठ धावा या 7 षटकानंतर अखेरचं अंतिम निर्णायक षटक, आणि नेहमीच हे अंतिम षटक जे प्रथम डावाचं असतं ह्याने डावाची रूपरेषा मित्रांनो स्पष्ट होते, सामन्याचं चित्र या षटकामध्ये फार काही अवलंबून असतं। आणि ते अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर बघायचं आहे कुठला गोलंदाज येईल, दुसऱ्या बाजूने सिद्धार्थ नाईकसारखा स्थिरावलेला फलंदाज त्याला साथ देतोय ॲलिस्टर, म्हणजेच एका बाजूने एक नवोदित फलंदाज, दुसऱ्या बाजूने अनुभवी स्थिरावलेला फलंदाज, गोलंदाजी मार्कवर साहिल अंतिम षटकासाठी बरोबर एक 20-22 पावलांचा रन, एक लांब रनअप आणि स्ट्राईक वरती सिद्धार्थ।
फुल टॉस पद्धति का चेंडू सरल फटकावला जातो, लॉन्ग ऑफला डीपला प्रोटेक्शन तैनात असल्याकारणे एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने स्ट्राइक मध्ये बदल घडतोय। स्ट्राइक वरती आता नवीन मुक्ताज मैदानात आलेला फलंदाज एलिस्टर भगायचा या अंतिम षटकामध्ये, म्हणजे पहिल्या डावाच्या अंतिम षटकामध्ये किती धावांची लयलूट करून प्रतिस्पर्धी संघासमोर लक्ष ठेवतोय। ते लक्ष सन्मानजनक असेल का, ते लक्ष एक मोठं लक्ष असेल का, हे मात्र बघावं लागे आणि ते स्पष्ट होईल या षटका दरम्यान, या ओव्हर दरम्यान। सूर्य अप्रतिम एका नवोदित फलंदाजाचा समोर एक निर्धाव चेंडू हातात असताना एक धाव ही पूर्ण केली जाते, एक धाव पूर्ण केली जाऊन बरोबर स्ट्राइक देतोय सिद्धार्थला। आणि सिद्धार्थच्या बद्दल सांगायचं झालं, आतापर्यंत 29 धावांचं योगदान आणि खरोखर या अंतिम षटकामध्ये मी म्हणेन सिद्धार्थनं जास्तीत जास्त वेळ स्ट्राईक वरती वेळ व्यतीत करणं गरजेचं, स्ट्राईक घेणं गरजेचं। सुंदर एकदा पुन्हा एकदा अपेक्षित फटका, ज्या प्रकारे फटका सीमारेषा पार पोचायला होता त्या प्रकारे संपर्क घडत नाहीये, परिणामी लॉन्ग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय। पुन्हा एकरीदा सर गोलंदाजाची कौतुक करावं लागेल, गोलंदाज साहिलचं ज्या प्रकारे आतापर्यंत 3 चेंडू आता 3 एकेरी धावा सिंगल्स देतोय, ते देखील या अंतिम षटकामध्ये ध्यात ओव्हरमध्ये खरोखर कौतुकास्पद कामगिरी, कडवट असा मारा त्याच्या गोलंदाजी दरम्यान। यावेळी मात्र उत्तम असा संपर्क, परिणामी निकाल देखील उत्तम येतोय, डीप मिडगेटला सीमारेषा पार करतोय चेंडू षटकारासाठी। एकूण 70 वरती असताना आणि त्या षटकाराचा परिणाम बघा, षटकारानंतर मी म्हणेन बचावात्मक गोलंदाजी ऑफस्टंपच्या बाहेर हाताळण्याच्या प्रयत्नात पंचांची खूण ते वाईड असल्याचे, म्हणजे वाईडचा टप्पा आणि हे वाईड चेंडू घडवण्यास कारणीभूत होता तो षटकार जो निघाला एलिस्टरच्या बॅटमधनं। पुन्हा एकदा लोअर पोल्टात पद्धतीच्या चेंडूचा पुन्हा एकदा मिड विकेटला फटकावला जातोय, डीपला प्रोटेक्शन तैनात असल्या कारणाने एक धाव हे पूर्ण केली जाईल, एका धावेने स्ट्राईक मध्ये बदल, धाव फलकामध्ये बदल, धाव संख्या ही एक नंतर 71 वरती आणि स्ट्राईकला फलंदाज सेट फलंदाज सिद्धार्थ स्ट्राईक वरती असताना पुन्हा एकदा अपेक्षित संपर्क घडत नाही, मोठा फटका खेळण्याचा इरादा, परिणामी वाईड लॉंग ऑनला चेंडू क्षेत्ररक्षकाकडून अडवला जातोय। दोन धावांची मागणी आणि दोन धावा या निश्चितच पूर्ण केल्या जात आहे, दोन धावांनीशी पहिला डाव संपुष्टात येतोय। प्रथम 8 षटकामध्ये फलंदाजी करत असताना कामाक्षी पोंडा संघ सिद्धाच्या एका सुंदर अशा योगदानाच्या जोरावरती
और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए। संयमी सावध फलंदाजी 73 धावा मागच्या सामन्यामध्ये देखील आपण बघितलं, जवळजवळ त्याच प्रकारचं आव्हान होतं रोहित क्रिकेटर्स वास्को संघाला आणि राम यादव म्हणजे लल्ला यादवची ती एक सुंदरशी खेळी, त्या खेळीच्या जोरावरती रोहित क्रिकेटर्स संघाने या 74 धावांचा पाठलाग केला होता। पुन्हा एकदा त्याच प्रकारचं चित्र मैदानावरती, मात्र क्रिकेटच्या दृष्टिकोनातनं सांगायचं झालं मित्रांनो, प्रत्येक सामना हा वेगळा असतो, प्रत्येक सामन्यामधील क्षण वेगळे असतात, प्रत्येक सामन्यामध्ये काहीतरी नवं घडतं आणि यावेळी देखील ते तसंच घडेल। कार्दोजो ब्रदर्स बरोबर पणजी संघ आणि त्याचबरोबर कामाक्षी हा पोंडा संघ, हे दोन संघ आपल्याला बघायला मिळते आहेत या एका मोठ्या स्पर्धेमध्ये, म्हणजेच मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी तिसरं पर्व। सुंदर नेटनेटक आयोजन बरोबर एक भव्य दिव्य स्पर्धा, गोव्याच्या क्रिकेट इतिहासातली एक मोठ्या रकमेची स्पर्धा म्हणून समजली जाणार ही मांद्रेम चॅम्पियन्स ट्रॉफी। आजचा पहिला दिवस गोलंदाज सनत सज्ज होतोय, अमित आणि नरेंद्रची जोडी कार्दोजो ब्रदर्स संघाच्या वतीनं सुरुवात घडवण्यासाठी, त्या 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी। स्ट्राईकवरती डावखुरा फलंदाज अमित सज्ज होतोय, समोर गोलंदाज उंचपुरा सनत त्याला सामोरं जाण्यासाठी। पहिल्या चेंडूवरती एका खणखणीत फटका, सरळ लॉंग ऑन आणि लॉंग ऑन मधोमध टप्पा काढल्यानंतर चेंडू वळतोय चौकारासाठी, 4 धावाने धावा फलक उघडला जातोय। अमितच्या बॅटमधनं निघालेला एक चौकार, 4 धावांची प्राप्ती। चौकार निघाल्यानंतर पुढचा चेंडू सनतकडून, मोठा फटका खेचण्याचा इरादा, फटका फसला की काय, दरम्यान मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करतोय, वाईड लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडू पाशी येण्याचा प्रयत्न, तरी देखील चेंडू हा सीमा रेषा पार करतोय, मिड विकेटला आणखीन एक चौकार, लागोपाठ 2 चेंडू मध्ये 2 चौकार निघतायत।
दोन चौकारानंतर धाव संख्या 8 वरती पुढे सरकत असताना बरोबर अमित फातर्फेकर दोन चेंडू वरती दोन चौकार खेचतो, एक लॉन्ग ऑफ आणि लॉन्ग ऑफच्या मधोमध दुसरा मिड विकेटला, असे दोन चौकार त्याच्या बॅट मधनं बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा इरादा, मी म्हणेन हलकीशी बॅट जिकट घेतली आणि तो झेल टिपण्याची संधी होते यष्टी रक्षकापाशी, परिणामी हलकासा झेल सांडतोय आणि जीवदान मिळते ते अमित फातर्फेकरला. नाणेफेक जिंकतोय रोहित क्रिकेटर संघ, यानंतरचा सामना घुमटेश्वर मडगाव आणि रोहित क्रिकेटर्स वास्को या दोन संघामध्ये. नाणेफेक जिंकली रोहित क्रिकेटर्स वास्को संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारला. आज सर जे जे संघ नाणेफेक जिंकताय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारताय, कारण हे मैदान मी म्हणेन कुठेतरी धावांचा पाठलाग करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मैदान. मैदानाच्या स्थितीचा विचार केला तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला मी म्हणेन खूप काही या मैदानावरती आहे. बरोबर सर, संध्याकाळच्या सत्रामध्ये काय उलटफेर घडतील का? हलक्या हातने ट्राय करण्याचा प्रयत्न, परिणामी स्क्वेअर लेगला एक धाव पूर्ण केली जात असताना चांगली अशी खेळी एकमेव म्हणेन नरेंद्रकडनं, कारण त्याच्याबरोबर असलेला खेळाडू अमित फातर्फेकर दोन चौकारांनीशी खेळतोय त्यामुळे त्याला स्ट्राईक देण्याचा इरादा आणि एक चांगलं अशी रणनीती भागायला मिळते, कारण जो फलंदाज सेट आहे फलंदाजाने दोन चौकार घेतले त्याला कुठेतरी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न. एकूण धावसंख्या 10 वरती दुहेरी आकडा गाठला जातोय पहिल्या षटका दरम्यान. सुरुवातीत आहे दोन चेंडूवरती दोन चौकार, त्यानंतर एकेरी धावा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, शॉर्ट एक्स्ट्रा कवच्या क्षेत्ररक्षकावरनं चेंडू बोलतो हलकासा डीपला, तरी देखील संत आउटफील्ड हलकीशी त्या ठिकाणी आणि दोन धावा निश्चितच पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 12 आकडा गाठत असताना एकूण 12 धावा आतापर्यंत अमित फातर्फेकरचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेचण्याचा इरादा होता, धाव घेण्याचा इरादा, तरी देखील दोन धावा तो पूर्ण करतोय. इथून 62 धावांची गरज असेल. सूर्य यॉर्कर पद्धतीचा चेंडू, त्याला सन्मान केला गेला, हलकासा कवर्स मध्ये चेंडूला पाठवलं जातं एक धावेसाठी. एका धावेनंतर पहिलं षटक संपतंय आणि पहिलं षटक संपत असताना या पहिल्या षटका दरम्यान 13 धावा निघत आहेत. अमित फातर्फेकर 12 धावा ज्याच्या बॅटमधनं निघाले, दोन चौकार आणि त्याला साथ देतोय नरेन. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 13, इथून येणाऱ्या 7 षटकामध्ये विजयासाठी 61 धावांची गरज. बरोबर इथून जर बघायचं झालं कामाक्षी पोंडा संघाच्या दृष्टिकोनातनं तर विकेटसाठी विकेटची प्रतीक्षा होते, विकेटचा शोध होतोय, कारण इथून जर सामन्यावरती वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर गोलंदाजांच्या दृष्टिकोनातनं विकेट महत्त्वाचे. दुसऱ्या बाजूने जी सरासरी राखते त्याच सरासरीवरती मार्गक्रमण करण्याचा इरादा असेल फलंदाजांचा, कारण इथून 61 धावांची गरज, 8 षटकांचा सामना असल्याकारणाने आपल्याला एका दूरदृष्टी ठेवून पुढील वाटचाल करायची आहे. क्षेत्ररक्षण बारकाईने सजवलं जात आहे. सुदन वेर्णेकर दुसऱ्या षटकासाठी येतोय कामाक्षी पोंडा संघाकडनं. हलक्या हाताने बॅकवर्ड पॉइंटला चेंडू त्या ठिकाणी टोलवला जातोय एका धावेसाठी. एका धावेनंतर धावफलकावरती बदल, स्ट्राईक मध्ये बदल, धावफलक 14 वरती आणि स्ट्राईक वरती नरेंद्र. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. उजव्या आणि डावकऱ्या हाताच्या फलंदाजांची जोडी आणि ही जोडी काही अंशी परीक्षा घेते ती गोलंदाजांची.
गोलंदाजी बारकाईने वारंवार क्षेत्रक्षण मध्ये बदल करावे लागतात, वारंवार टप्प्यामध्ये बदल। यावेळी स्ट्राइक वरती ढाकुरा फलंदाज नरेन, पुलचा फटका खेचण्याचा इरादा, परिणामी संपर्क अपेक्षित घडत नाही, स्क्वेअर लेगला चेंडू वळतो, एका धावेचे एका धावेमध्ये बदल घडत असताना धाव संख्या हे 15 वरती येऊन पोहोचते, 15 धावा। इथून 40 चेंडू मध्ये 59 धावांची गरज, बरोबर 8.85 ची सरासरी ची आवश्यकता, ही आवश्यक धावगती पाहिजे कार्दोजो ब्रदर्स संघाला। हलक्या हाताने पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये एका धावेसाठी, बरोबर हा सामना आज जगभरामध्ये ही स्पर्धा ऐकून तब्बल बघितली जाते ती tenniscricket.in च्या माध्यमातून, गौरव सावंतच्या माध्यमातून आणि त्यांची संपूर्ण टीम 3 कॅमेराच्या माध्यमातून हे संपूर्ण स्पर्धा आज जगभरामध्ये बघितली जाते, एक मोठी स्पर्धा। आणि आमच्या तमाम रसिक प्रेक्षकांना हे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेण्याची पर्वणी tenniscricket.in माध्यमातून, त्याचबरोबर माझ्याबरोबर अशोक नाईक सर, तुषार नाईक सर, तसेच आमचा कम्प्युटर स्कोर अखिल परब। बॅटची कट घेतली, हलकासा चेंडू हवेमध्ये आणि फाईन लेग शॉर्ट फाईन लेगला एक झेल बनतोय, परिणामी पहिला विकेट या ठिकाणी गमावला जातोय, पहिली विकेट कार्दोजो ब्रदर्स संघाचे नरेनच्या रूपामध्ये, पहिला धक्का हा 16 धावावरती। इथून 58 धावांची गरज असताना आतापर्यंत 16 धावा धावफलकावरती, बरोबर एक भारदस्त देहयष्टी लाभलेला सचिन भंगारे मैदानावरती येतोय। आणि कित्येक सामन्यामध्ये आपण बघितलं मोठमोठे षटकार म्हणायचं असं कित्येक मोठे फटके त्याने आपल्या या भारदस्तीच्या भारदस्त शरीरयष्टीच्या जोरावरती घेतले, तोच सचिन भंगारे मैदानावरती येत असताना। दुसऱ्या बाजूने अमित पातारफेकर आतापर्यंत 14 धावांचं योगदान कार्दोजो ब्रदर्स संघासाठी, आणि जी विकेटची गरज होती ती विकेट प्राप्त करून देतोय सुदन वेर्णेकर, पुढील चेंडू घेऊन हलक्याने कट करण्याचा प्रयत्न, थडम्यांच्या क्षेत्रामध्ये चेंडू टोलवला जातोय, क्षेत्ररक्षक पाठलाग करत असताना 2 धावांची मागणी आणि त्या 2 धावा या परतीची फेक येईपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत। क्षेत्ररक्षक दामोदर अपकार त्या ठिकाणी मला वाटतं चेंडू अडवतोय, 2 धावा, धाव संख्या धावसंख्या 18 वरती। अमित फातारफेकर आता मात्र काहीसा बचावात्मक पवित्रा स्वीकारतोय, कारण विकेट गमावल्यानंतर तो बचावात्मक मूड मध्ये येतोय। पुन्हा एकदा हलकासा फटका कव्हर्स मध्ये एका धावेसाठी, एक धाव पूर्ण केल्यानंतर बरोबर एक धाव पूर्ण केल्यानंतर धाव फलक पुढे सरकतोय, 19 धावा या 2 षटकाच्या समाप्तीनंतर, या 2 षटकानंतर धावफलकावरती 19 धावा एका गड्याच्या मोबाईलात असताना गोलंदाजीमध्ये परिवर्तन होत आहे, आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये देखील परिवर्तन होत आहे। पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहेत एक गोड गळ्याचा आवाज बुलंद समालोचक अशोक नाईक सरांपाशी, मी मायक्रोफोन सुपूर्द करतो।
एक लंबा अनुभव सनत के साथ सचिन बंगर, ये दो बहुत ही अनुभवी खिलाड़ी मैदान पर बल्लेबाजी के और गेंदबाजी के साथ फिलहाल स्ट्राइक एंड पर बल्लेबाजी कर रहे हैं अमित फातरपेकर। टारगेट मैच को जीतने का है टोटल 74 रनों का, 8 ओवर लगभग 9-7 रन बनाने पड़ेंगे मैदान पर और देखना होगा किस तरह से बल्लेबाजी होती है कार्डोजो ब्रदर्स क्रिकेट टीम की। फिलहाल अदूर वाले चोर से सनत नाइक, इस बार मिले हेलीकॉप्टर शॉट, बहुत ही बेहतरीन शॉट, गैप में खेला हुआ लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से गेंद 4 रन के लिए। चौके के साथ शुरुआत मैदान पर यार कॉर्लिन की गेंद ऑफ स्टंप पर हल्के से गेंद को जो कि स्लाइस करना चाहते थे, गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं और विष्णु सावन जो छोटे बच्चे दिखाई दे रहे वहां पर जो कि कैमरा सेट कर चुके हैं, नीचे आओ दोस्तों। राइट पर पॉइंट पर फील्डर एक रन के लिए निकले दोनों बल्लेबाज अमित फातरपेकर नॉन स्ट्राइकर इन पर पहुंचे, सचिन बंगारी स्ट्राइक पर और बोलिंग मार्ग पर सनत नाइक गेंदबाजी करते हुए। खेल दो ओवर के बाद फील्डिंग में परिवर्तन, पावर प्ले के बाद ओवर पिच गेंद थोड़ा सा हाथों में शॉट, ताकती शॉट में लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर एक रन के साथ से दूसरे के लिए निकले, हवा में थोड़ा सा गेंद जरूर थे मिड ऑफ पर लेकिन फील्डर से काफी ऊपर से निकले और आविष्कार लॉन्ग ऑफ बाउंड्री पर गेंद को फील्ड करते 2 रन इस बीच में पूरे के सचिन बंगारी ने। एक अच्छा टोटल है मैच को सामने रखा है, मुकाबला मैदान पर निश्चित रूप से बेहतरीन होगा कामाक्षी फोंडा और उनके साथ जो कि कार्डोजो पंजिम क्रिकेट टीम मैदान पर आमने सामने राउंड विकेट जो कि ओवर द विकेट। फुल टॉस गेंद, इस बार फिर से गेंद लगभग बाल बाल बचे वहां पर, गेंद मिड ऑफ पर हाथों से लगी थी लेकिन अच्छी किस्मत गेंद जाकर स्टंपों पे नहीं लगी नॉन स्ट्राइकर एंड पर। बल्लेबाज अमित फातरपेकर काफी दूर थे अपने पॉपिंग क्रीज से, अगर गेंद स्टंपों पे लगती तो बिल्कुल वापस लौटना पड़ता। एक बार फिर से जो कि अगली गेंद लेकर राइट आर्म ओवर द विकेट अपने बोलिंग मार्ग पर, थैंक यू विष्णु सावंत धन्यवाद। ऑफ स्टंप से बाहर गेंद बल्ले से काफी दूर वाइड बॉल का इशारा, एक रन मिलता हुआ स्कोर के खाते में, इस एक रन के साथ से 27 टोटल स्कोर एक विकेट पर, 27 रन एक विकेट पर 74 रनों के जवाब में बल्लेबाजी मैदान पर हो रही है। फुल टॉस गेंद, फिर से थोड़ा सा अपेश खेला लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, बहुत ही सुंदर फील्डिंग, एक रन दूसरे के लिए निकले और सचिन बंगारी लंबे कदमों के साथ विकेटों के बीच में 2 बहुमूल्य रन जो कि और पूरे करते हुए स्कोर के खाते में और 2 रन के साथ से स्कोर एक बार फिर से आगे बढ़ता हुआ 29 रन पर पहुंचा टोटल। और इस ओवर की अगर बात की जाए तो 10 रन बने टोटल इस ओवर में, दो ओवर उनका गेंदबाजी का विश्लेषण 23 रन, अगर सफलता की बात की जाए तो सफलता जरूर नहीं मिली, 3 ओवर समाप्त हुए 10 रन के साथ लगभग रन बना रही है कार्डोजो ब्रदर्स क्रिकेट टीम, 29 टोटल स्कोर एक विकेट पर।
टोटल ओवर समाप्त होने के बाद खुद का जो कि और एक ओवर शुरू करते हुए। अच्छा क्रिकेट डेले हाथों से खेला, गेंद को बैकफुट पर जाकर मोड़ा, स्क्वायर लेग बाउंड्री से फील्डर गेंद को उठाते, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन जैसे ही देखा फील्डर गेंद के ऊपर, एक रन पर संतुष्ट हुए दोनों बल्लेबाज और इस एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ता हुआ। और इस बार बल्ले से लगी गेंद गली की तरफ निकले, सिंगल लेना चाहते थे नॉन स्ट्राइकर एंड पर, लेकिन जैसे देखा गली पर फील्डर चौकर ने गेंद को फील्ड कर रहे हैं, अपने इरादे को बढ़ते कदमों को वापस किया दोनों बल्लेबाजों ने। श्रीकांत गेंदबाजी कर रहे हैं, सामने सचिन बंगारी, बड़े शॉट के लिए जाने जाने वाले ये बल्लेबाज स्ट्राइक एंड पर श्रीकांत की गेंदबाजी का सामना करते हुए। खेल चलता हुआ चौथे ओवर का, छोटी गेंद खेलना चाहते थे ऑन साइड पर लेकिन थोड़ा सा अधूरी हिस्सा लगा बल्ले का और गेंद विकेट कीपर के हाथों में चली गई। एक आसान सा मौका रहा और दूसरे विकेट का आगाज होता हुआ काडोजो ब्रदर्स पंजिम क्रिकेट टीम को लगता हुआ यह दूसरा धक्का। ऑन साइड पर खेलना चाहते थे नए बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं राजेश गोसावी, एक पिंच हिटर टीम के पिछले मैच में भी बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। एक लंबा छक्का लगाया था राजेश गोसावी ने, वही नए बल्लेबाज और श्रीकांत उर्फ शेरू एक सफलता हासिल करते हुए अपने बॉलिंग मार्ग पर अगली गेंद लेकर। डिले हाथों से खेला गेंद को ऑफसाइड पर, सिंगल के लिए निकले, अपना खाता खोला एक रन के साथ से और टीम को आगे बढ़ाया कार्डोजो ब्रदर्स क्रिकेट टीम को। 74 का टारगेट है टोटल मैच को जीतने का। खेल चलता हुआ चौथे ओवर का, आने वाले चार ओवर अभी भी बाकी जो कि इस मैच में, और देखना होगा क्या होता है इन दोनों के बीच में या किस तरह से मुकाबला समाप्त होता है। फिलहाल श्रीकांत अपने बॉलिंग मार्ग पर। शॉट बैकफुट पर जाकर कट किया खूबसूरती के साथ डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ फील्डर गेंद के पीछे, लेकिन गेंद उनसे तेज निकली एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर चार रन के लिए। पैंतीस रन खुद के व्यक्तिगत, 14 गेंदों में 27 रन पर बल्लेबाजी कर रहे
अमित फातरपेकर और राजेश गोस्वामी नए बल्लेबाज आ चुके हैं एक पर अपने व्यक्तिगत बल्लेबाजी करते हुए। चार ओवर और चार ओवर के बाद टोटल स्कोर हो चुका है 35 रन 39 रन। अभी भी चाहिए आने वाले चार ओवर का 24 गेंदों का खेल बाकी। 24 बॉल्स 39 रन 24 गेंदों में चार ओवर में 39 रन और बॉलिंग में परिवर्तन दिखाई देता हुआ। बॉलिंग में परिवर्तन सुदन वेरनेकर जो गेंदबाजी के मोर्चे पर सामने राजेश गोस्वामी आधे ओवर बाकी 24 गेंदों में 39 रन। मुकाबला बिल्कुल शानदार दिखाई देता हुआ। मांद्रेम चैंपियंस ट्रॉफी 2021 आज का पहला दिन और दोपहर के सत्र के बाद ये इन दोनों के बीच में चलता हुआ मुकाबला। आने वाला मैच घुमटेश्वर मरगा और रोहित क्रिकेटर्स वास्को इन दो बड़े टीमों के बीच में। टॉस जीतकर फील्डिंग रोहित क्रिकेटर्स करने का फैसला कर चुके हैं। ओ बड़ा शॉट और पिच गेंद पर एक कड़ारा शॉट डीप मिड विकेट से मारेका से बाहर एक नजाकत भरा छक्का। तेईस गेंदों का खेल बाकी 33 रन्स। राजेश गोस्वामी पिछले मैच की तरह एक बड़ा छक्का और एक बार उड़ाया इस बार लॉन्ग ऑन सी मारे का पर इस बार गेंद 6 रन के लिए। बल्लेबाजी में 27 रन 22 गेंदों का खेल बाकी। दो बड़े शॉट के साथ समीकरण बदल गया। राजेश गोस्वामी स्ट्राइक पर थोड़ा सा हवा का झोंका मैदान पर। सुशांत साळगावकर सर अभिजीत तळेकर और सर सुजीत राणे त्रिमूर्ति इस मांद्रेम चैंपियन ट्रॉफी में। फुल टॉस ओहो मिड विकेट बाउंड्री पर और एक सन्नाटेदार शॉट छक्कों की हैट्रिक राजेश गोस्वामी के बल्ले से निकलती हुई और एक बार जो कि बड़ा शॉट 6 रन के लिए। संजय नाइक की ओर से चौकों के हैट्रिक बल्लेबाजी में छक्कों के हैट्रिक राजेश गोस्वामी और सामना करते हुए सुदत मेरनेकर की गेंदबाज। इन तीन शॉट के साथ बिल्कुल मैच का रुख बदल दिया। आने वाले 21 गेंदों का खेल बाकी और मैच को जीतने के लिए 21 रन 21 बॉल्स 21 रन्स। ओह और एक बड़ा शॉट ये ताकत भरा शॉट बल्ले के बीचों बीच फुल टॉस गेंद गेंद से मारेका से बाहर 6 रन के लिए। इशार होती तो बिल्कुल करते हो ये उड़ाया और एक जंगली ताकत जो कि इस खिलाड़ी के बहुत ही बेहतरीन चार बड़े शॉट मैच को बदल दिया। बिल्कुल कार्डोजा ब्रदर्स क्रिकेट टीम ने पंजिम क्रिकेट टीम मुकाबला कामाक्षी 11 फोंडा क्रिकेट टीम
इस मैच के बाद एक और बड़ा मैच गुमटेश्वर मरगा और रोहित क्रिकेटर्स और चार लगातार छक्के युवराज सिंह की याद बिल्कुल ताजा कर गई इन शॉट के साथ। अगली गेंद राउंड विकेट टॉप एज लगा, इस बार गेंद चली गई शॉर्ट थर्ड मैन पर, फील्डर शेरू श्रीकांत उर्फ शेरू गेंद को जब तक फील्ड करते तब तक एक रन पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए जो कि टोटल हो चुका है 60 रन, 14 रन चाहिए और आने वाले 19 गेंदों का खेल बाकी। 19 बॉल्स 14 रन, 14 रन मैच को जीतने के लिए। जो मैच बिल्कुल दूर था इस ओवर से पहले, लेकिन बड़े शॉटों के साथ मैच को करीब खड़ा कर दिया कार्डू जबरदस्त क्रिकेट टीम की ओर से राजेश गोस्वामी ने। इस बार मिस टाइम कर बैठे, गेंद हवा में, देखना होगा अपने फॉलो थ्रो में निकले एक रन। बहुत ही शानदार कैच, बहुत ही बेहतरीन कैच, अच्छा कैच अपने फॉलो थ्रो में पकड़ते हुए मैदान पर सुदन वेरनेकर। आखिरकार सफलता मिली, चार छक्के एक सिंगल के साथ बने 25 रन, एक विकेट मिला। खेल इसी के साथ समाप्त होता हुआ पांच ओवर का, आने वाले तीन ओवर बाकी, 18 गेंदों का खेल और मैच को जीतने के लिए 14। नए बल्लेबाज मैदान पर विवेक कारापुरकर, सामने से बॉलिंग में परिवर्तन श्रीकांत उर्फ शेरू। गेंदबाजी के मोर्चे पर कट किया, इस बार गेंद को खूबसूरती के साथ एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, और जब तक गेंद को उठाते थ्रो करते तब तक दो रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। तीसरे के लिए निकले, थ्रो उतना अच्छा नहीं रहा, लंबी बाउंड्री है और ये थोड़ी सी परेशानी होगी मैदान पर फील्डर के साथ। कंधों में बहुत अच्छी ताकत होनी चाहिए जब बाउंड्री लाइन से थ्रो करने के लिए, और तीन रन जुड़ गए टीम के स्कोर के खाते में। अपने खाते की शुरुआत की तीन रन के साथ और श्रीकांत अगली गेंद लेकर अपने बॉलिंग मार्ग पर। अल्टी पल्टी रिवर्स का प्रयास सफल नहीं रहे बल्लेबाज। एक शानदार इनिंग इस मैच में अमित फातरपेकर, जो व्यक्तिगत 27 रन बनाकर, उसके बाद राजेश गोस्वामी, चार लंबे लंबे छक्के लगाए राजेश गोस्वामी ने। इस बार रिवर्स का बेहतरीन शॉट, गेंद चली गई सी मार रेखा पर। पर एक बार फिर से श्रीकांत उर्फ शेरू, स्कोर आगे बढ़ा चौके के साथ, पहुंचा टोटल और एक बार फिर से रिवर्स का शॉट, फील्डर मौजूद और जब तक गेंद को फील्ड करते इस बार सिंगल पर संतुष्ट होना पड़ा दोनों बल्लेबाजों को। एक रन जुड़ गया, एक रन के साथ से स्कोर आगे बढ़ा 68 रन तीन विकेट पर, टारगेट 74 का, 6 रन चाहिए मैच को जीतने के लिए। इस बार आड़े बल्ले से खेला, मिड विकेट बाउंड्री पर फील्डर, बहुत ही शानदार फील्डिंग, सुंदर फील्डिंग, आविष्कार मोने गेंद को फील्ड करते थ्रो करते बैकअप हो रहा था मिड ऑफ पर, और तब तक दो रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 70 पर पहुंचा टोटल स्कोर तीन विकेट पर, चार रन सिर्फ जीत से दूर कार्डोजा ब्रदर्स क्रिकेट टीम। चार रन चाहिए अभी भी। इस बार मिस टाइम कर बैठे, एक आसान सा मौका स्लिप पॉइंट पर
और इसी के साथ सफलता मिलती भी। मैदान पर अड़े बल्ले से खेलना चाहते थे, मैच को जीतने के लिए अभी भी चाहिए 4 रन, 70 रन 4 विकेट पर। और इस बार छोटी गेंद, हुक किया गेंद को फाइन लेग बाउंड्री पर, सीमा रेखा से बाहर गेंद चली गई 6 रन के लिए। और इसी के साथ ये मुकाबला मैदान पर।